मला माहितीये सगळ्या प्राध्यापकांना मी काय बोललेलं आवडेल <laughs> तुम्ही तुमच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केलेलं असावं त्यांना तेवढीच काळजी आहे पण आपण हे असं पाहिलं पाहिजे या ग्रहावरचं सगळं जीवन काहीही असो एखादी अळी एक पक्षी एक प्राणी एक झाड किंवा एक मनुष्य एकमेव गोष्ट जी प्रत्येक जीवाला हवी असते ती म्हणजे ती एक परिपूर्ण जीवन होण्याचा प्रयत्न करत असत एक गांडूळ एक परिपूर्ण गांडूळ होण्याचा प्रयत्न करतोय एक नागतोडा एक परिपूर्ण नागतोडा होण्याचा प्रयत्न करतोय एक आंब्याचं झाड परिपूर्ण आंब्याचं झाड होण्याचा प्रयत्न करते त्याचप्रमाणे एक मनुष्यसुद्धा फक्त एवढंच आहे की आपल्याला माहिती आहे एक परिपूर्ण गांडूळ कसा असतो आपल्याला माहिती एक परिपूर्ण नागतोडा कसा असतो प्रत्येक गोष्टीचं पूर्ण स्वरूप आपल्याला माहिती आहे पण एक परिपूर्ण मनुष्य कसा असतो हेच आपल्याला माहीत नाही तुम्ही काहीही करा तरी कुठेतरी ते, ते अपूर्णच वाटतं तुमच्या जीवनात तुम्ही कुठेही पोचलात तरी तुम्ही पाहाल करण्यासाठी आणखी काहीतरी आहेच कधीच कुठला मनुष्य अशा ठिकाणी पोचत नाही जिथं त्याला वाटेल की झालं हेच पाहिजे होतं ते फक्त इतर लोक म्हणतात जेव्हा तुम्ही मरण पावता झालं हेच हवं होतं तर मूळ स्वरूप जीवनाचं फक्त मनुष्य जीवन आहे प्रत्येक जीवाचं म्हणजे हे की त्याला एक परिपूर्ण जीवन होण्याची ओढ आहे मनुष्यसुद्धा ते शोधतोय तर आयुष्यात तुम्ही जिथं कुठं आहात सध्या तुम्हाला थोडं आणखीन काहीतरी व्हायचं आहे तर जेव्हा ते आणखीन काहीतरी घडतं तुम्हाला आणखीन काहीतरी व्हायचं असतं ते घडलं तर आणखीन काहीतरी तुम्ही पाहाल एक विद्यार्थी म्हणून सध्या ज्या काही तुमच्या महत्वाकांक्षा आहेत समजा पुढच्या एक वर्षात त्या सर्व पूर्ण झाल्या लगेच तुम्ही पाहाल तुमच्यात आणखीन दुसऱ्या महत्वाकांक्षा असतील तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळं जर उद्या सकाळपर्यंत तुम्हाला मिळालं तरी तुम्ही पाहाल तुमच्याकडे करण्यासाठी आणखीन बरंच काही असेल कारण मनुष्य असण्याचं मूळ स्वरूपच असे आहे की सतत तुम्हाला आणखीन काहीतरी अधिक व्हायचं असतं पण जर तुम्ही त्याकडे लक्षपूर्वक पाहिलं तर जे पाहिजे ते आणखी काहीतरी नाही जे तुम्हाला हवंय तो म्हणजे एक असीमित विस्तार जरी मी तुम्हाला या ग्रहाचा राजा बनवलं एवढं आशेन पाहू नका माझ्याकडे मी असली चूक करणार नाहीये पण समजा आपण तुम्हाला या ग्रहाचा राजा बनवलं तुम्हाला वाटतं का तुम्ही समाधानी व्हाल तुम्ही ताऱ्यांकडे पाहाल तुमच्या हातात हा ग्रह असेल तर तुम्ही ताऱ्यांकडे पाहाल जर मी तुम्हाला एक आकाशगंगा दिली तर तुम्ही, तुम्ही पुढच्या आकाशगंगेकडे पाहाल हाच मनुष्याचा स्वभाव आहे आपल्यात असं काहीतरी आहे ज्याला सतत ओढ असते अमर्याद होण्याची टू बिकम बांगलस पण बहुतेक मनुष्यांमध्ये त्यांच्या दुःखाच्या भीतीपोटी त्यांना वाटतं जर त्यांची कशाची इच्छा केली आणि जर ते घडलं नाही तर त्यांना दुःख होईल दुःखाच्या या भीतीपोटी ही अमर्याद होण्याची ओढ अगदी तोकड्या मार्गानं व्यक्त होतीय ही तोकड्या स्वरूपाची अभिव्यक्ती अमर्याद विस्तारासाठी तिलाच महत्वाकांक्षा असं नाव आहे हो ज्याला तुम्ही महत्वाकांक्षा समजता ती फक्त तोकड्या स्वरूपाची अभिव्यक्ती आहे त्या अमर्यादित विस्तारासाठीची प्रत्येक जीवाची ओढ आहे पण तुम्ही पाहाल तुमच्या आयुष्यात काही झालं तरी तुम्हाला काहीतरी अधिक हवंय याला कोणी हावरटपणा म्हणेल हे काही हावरटपणाबद्दल नाहीये कारण मनुष्याचं स्वरूपच असं आहे की किती शांतीप्रिय तत्वज्ञान तुम्ही त्याला शिकवलं तुम्ही त्याला बंदिस्त ठेवू शकत नाही लोकांनी तुम्हाला सांगितलंय जे आहे त्यातच तुम्ही समाधानी असलं पाहिजे जे काही देवाने दिलंय तेच तुमच्यासाठी योग्य असलं पाहिजे पण हे काही एकाही मनुष्याच्या बाबतीत काम करून गेलेलं नाही आहे ते तेव्हाच काम करतं जेव्हा तुम्ही खूप आजारी असता किंवा तुमचं खूप वय झालेलं असतं नाही तर तुमच्या शरीरात थोडीफार ऊर्जा जर सळसळत साल असेल तर तुम्हाला आणखीन काहीतरी करावं असं वाटतं तर हे आणखी कशाबद्दल नाही आहे एक मनुष्य म्हणजे तुमच्यामध्ये असं काहीतरी आहे ज्याला सीमा आवडत नाहीत जर मी तुम्हाला पाच बाय पाचच्या खोलीत बंद केलं तर तुमचा भयंकर कोंड मारावा होईल मग आम्ही तुम्हाला मोकळं करून उद्या दहा बाय दहाच्या खोलीत घातलं तुम्हाला छान वाटेल एक दिवसासाठी पण परत तुम्हाला कोंडल्यासारखंच वाटेल पुढच्या दिवशी आम्ही तुम्हाला शंभर बाय शंभरच्या खोलीत सोडू तुम्हाला खरोखर मस्त वाटेल पण तीन दिवसात तुम्हाला पुन्हा ती सीमा ओलांडावीशी वाटेल यांना काहीच फरक पडत नाही मी कुठं सीमा निश्चित करतोय ज्या क्षणी तुम्ही त्या सीमेबद्दल जागरूक होता तुम्हाला ती सीमा पार कराविषयी वाटेल हाच मनुष्याचा स्वभाव आहे म्हणून तुमच्यात असं काहीतरी आहे ज्याला सीमा आवडत नाहीत मग जर तुम्हाला सीमा आवडत नसतील तर मग तुम्ही कशाचा शोध घेतला पाहिजे हाच प्रश्न आहे जोपर्यंत तुम्ही भौतिक स्वरूपाच्या अस्तित्वाच्या चौकटीत राहता भौतिक त्याचं स्वरूप म्हणजेच निश्चित सीमा केवळ निश्चित सीमा असल्यामुळेच हे शरीर शक्य आहे आपण याला भौतिक शरीर म्हणू शकतो कारण त्याला सीमा आहेत जर मी सर्व सीमा काढून टाकल्या तर मग हे भौतिक स्वरूप राहणार नाही तर कुठंतरी अजाणतेपणे प्रत्येक मनुष्याला अशा आयामाला स्पर्श करायचा असतो जो भौतिक स्वरूपाच्या पलीकडे जर तुम्ही भौतिक स्वरूपाच्या पलीकडच्या आयामाला स्पर्श केला तेव्हा त्यासाठी आपण आजकाल अगदी विकृत आणि भ्रष्ट झालेला शब्द वापरतो तो, तो म्हणजे अध्यात्म आध्यात्मिक म्हणजे वर बघणं किंवा खाली बघणं नाही आध्यात्मिक म्हणजे तुमच्या जीवनाचा अनुभव भौतिक मर्यादांच्या पलीकडे गेलाय भौतिक गोष्टींपेक्षा काहीतरी अधिक घडते तुमच्यासोबत याचा अर्थ तुम्ही आध्यात्मिक मार्गावर आहात आणि ही ओढ प्रत्येक मनुष्यात आहे तर मुळात तुम्ही काय करता तुमच्या आयुष्यात त्यांना काही फरक पडत नाही आपली कार्यकृती ही आपल्याबद्दल नाही आहे कृती ही ज्या जगात आपण राहतो त्याबद्दल आहे आज तुम्ही एकविसाव्या शतकात आहात म्हणून तुम्ही मुलं इथं आय आय टीमध्ये आहात समजा तुम्ही इथं पाच हजार वर्षांपूर्वी असला असता तर तुम्ही कुठं असता नाही नाही तुम्हाला माहितीये पाच हजार वर्षांपूर्वी ते सांगतात महाभारत रामायण चालू होतं तर तुम्ही त्यापैकी एका सैन्यात असला असता बाण चालवण्याचा प्रयत्न करत असता तुम्ही काही शूट करू शकत नाही तुम्ही कुणासोबत तलवारीनं युद्धाचा सराव करत असता किंवा त्या काळामधलं इतर काही मी म्हणतोय तुमचं मन तुमचे प्रयत्न कार्यकृतीमधले ते सगळे त्या प्रकारचे असले असते जे त्या काळासाठी गरजेचे आहेत आपली कृती ही नेहमी आपण ज्या काळात आहोत त्यानुसार असते ती आपल्याबद्दल नाहीच आहे मुळे कुठल्या काळात आपण जगतो आणि काय गरजेचं आहे आता सध्या तेच आपण करतो पण आतून आपण कसं असावं हा प्रश्न आहे जर कसं असावं हा प्रश्न असेल तर असण्याचा एकच मार्ग आहे कुठेतरी प्रत्येक मनुष्यामध्ये एक ओढ आहे भौतिक मर्यादांच्या पलीकडे विस्तार करण्याची हे चार वेगवेगळ्या प्रकारे घडतंय जर ती अगदी सामान्य शारीरिक स्वरूपात व्यक्त झाली तर आपण त्याला लैंगिकता म्हणतो तुम्ही जे कोण आहात त्याच्या सीमा विस्तारण्याचा प्रयत्न करताय जे तुम्ही नाही आहात ते तुमच्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करताय हीच लैंगिकता आहे जर तिला भावनिक अभिव्यक्ती मिळाली तर आपण त्याला प्रेम म्हणतो पुन्हा एकदा जे तुम्ही नाही त्याला तुमचाच एक भाग तुम्ही बनवू पाहत आहे जर ती मानसिक स्वरूपात व्यक्त झाली तर तिला अनेक नावं आहेत महत्वाकांक्षा लोभ सत्ता किंवा केवळ शॉपिंग जर तिला एक जागरूक अभिव्यक्ती मिळाली तर आपण त्याला म्हणतो योग योग म्हणजे तुमचं शरीर वेडबाकडं पिळणं नव्हे योग म्हणजे एक होणं कुठल्या तरी प्रकारे जागरूकपणे तुम्ही शिकता कशा तुमच्या व्यक्तिगत प्रकृतीच्या सीमा पोसून टाकायच्या आता तुमची स्वतःला अनुभवण्याची क्षमता तुमच्या भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे जाऊन ही तुमच्यासाठी एक जिवंत वास्तविकता बनली आहे ही सर्वांचीच ओढ आहे पण ती तोकड्या स्वरूपात व्यक्त होतीये त्याऐवजी जर तिला एक जागरूक अभिव्यक्ती मिळाली तर जीवन खूप खूप वेगळंच असेल